सवाल आहे की यांच्याबद्दल एक अधिरंजन चौधरी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल. मला असं वाटतं की अतिशय आक्षेपार्ह अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांनी की ज्यांना भले ते विरोधी पक्ष नेते नसले तरी लोकसभेतील जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्याचे नेते म्हणून डेझिग्नेटेड आहे अशा नेत्यांनी सर्वोच्च पदाबद्दल इतका अवमानकारक अशा प्रकारचं वक्तव्य वापरलं. आणि त्यावेळी की जेव्हा त्या पदावर एक महिला बसलेली आहे, एक आदिवासी महिला बसलेली आहे, अर्थात राष्ट्रपतींची काही जात धर्म आम्ही काढत नाही, पण तरी देखील ही सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे. कारण तुम्ही त्यांचा अवमान ज्यावेळी करता त्यावेळी त्या सगळ्या वर्गांमध्ये एक त्याचा अतिशय चुकीचा संदेश जातो आणि जगामध्ये आपली बदनामी होते, त्यामुळे आम्ही याची निंदा करतो.